नाशिक शहरामध्ये असा व्याड हल्ला होणं निषेधार्थ असल्याचं शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलेलं आहे. तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी असल्याचं देखील अमोल कोल्हे यांनी म्हटलेलं आहे. आणि याच विषयावर त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी, आपण ऐकूया. पुण्यामध्ये निर्भय बनोची सभा होती काल रात्री आणि त्या सभेवरती हल्ला झालेला आहे. माझ्यासोबत खासदार अमोल कोल्हे आहेत बोलण्यासाठी. हा अत्यंत दुर्दैवी आणि असा भ्याड हल्ला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचा हा प्रयत्न होतोय, कारण ज्या पद्धतीनं निर्भय बनोच्या सभेसाठी येत असताना निखिल वागळे यांच्या एका ट्विटचं कारण पुढे करून या पद्धतीने जर हल्ला झाला तर यापुढे सोशल मीडियावर व्यक्त होताना ही नक्कीच प्रत्येकाने खबरदारी घेणं गरजेचं आहे. परंतु या पद्धतीनं पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात जर इतका भ्याड हल्ला अशा पद्धतीने होत असेल तर एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेचं काय आणि सर्वसामान्य नागरिकांना याविषयी संरक्षण मिळणार का, हा फार मोठा प्रश्न निर्माण होतो. नक्कीच यामध्ये माननीय गृहमंत्र्यांची आणि सरकारचीही जबाबदारी आहे, कारण आपल्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येकाला आहे. आणि त्या पद्धतीनं टीका असेल किंवा अशा पद्धतीची सभा असेल या गोष्टीसुद्धा नक्कीच त्याला एक संरक्षण देणं आणि त्याला एक व्यासपीठ जे असतं त्यावेळीचं संरक्षण देणं ही नक्कीच सरकारची जबाबदारी आहे. मला वाटतं काही विधानं ही त्या व्यक्तीची मानसिकता दाखवून देतात. याच पद्धतीचं हे विधान आहे. इतकी असंवेदनशीलता देवेंद्रजींसारख्या एका ज्या राजकारण्याकडून ज्या नेत्याकडून फार अपेक्षा आहेत त्यांच्याकडून खरोखर अशी अपेक्षा नव्हती इतक्या असंवेदनशील वक्तव्याची. देवेंद्रजींसारख्या एका मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या आणि एका ज्यांच्याकडून अपेक्षा आहेत अशा नेतृत्वाकडून असं असंवेदनशील विधान